उड्डाणपुलाचं काम चालू असल्यामुळे जे पर्यायी रस्ता दिलेला आहे त्याची अवस्था बघा, पर्यायी रस्त्याची फारच दुर्दशा झालेली आहे. या पुलाचे काम बऱ्याच वर्षापासून चालू आहे, थोडं थोडं पाहू शकतात खूपच दुर्दशा झालेली आहे रस्त्याची. माझे गंगाचे प्रवेशद्वार बघा, गेट आताच लागलेला आहे. आता गेट लागल्यानंतर तिथपर्यंत वाहन जातात. खड्डा चुकवत रोडच्या कडेने जात आहेत गाड्या. नमस्कार बंधुवांनो, गंगाखेड शहरामध्ये प्रवेश करते वेळेस जे पुलाचं काम चालू आहे ते गेल्या असंख्य वर्षापासून चालू असल्यामुळे हे जे पर्याय रस्ता दिलेला आहे याची पण अत्यंत दुर्दशा झालेली आहे. आणि पूल संपल्यानंतर बसस्टँडच्या आसपासच्या एरियामध्ये तर मोटरसायकल चालवणे देखील मुश्किल होत आहे. डबल शिफ्ट शक्यतो जाण्याचा सर्वांनी टाळावं हीच मी विनंती करू शकतो. आणि जे सामाजिक वगैरे आहेत ना, स्वतःला म्हणतात की ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे की दोन चार टोपले ह्याचे खडकाचे आणून टाकू शकतात, अशी ज्यांची परिस्थिती आहे सर अशा प्रत्येकाने समोर यावं. तिथं दोन चार टोपले खडकाचं टाकावं खड्ड्यामध्ये आणि वाटलं तर तिथं त्यानंतर तुम्ही सेल्फी काढून तुम्ही फेसबुकला युट्यूबला इकडे तिकडे कुठेही टाका, सोशल मीडियावर बघा किती लाईक भेटतात ते. इथं असे सेल्फी वक्त जर तोंड करून काढण्यापेक्षा असं काहीतरी सामाजिक कार्य करून तुम्ही त्या ठिकाणी सेल्फी काढा, जेणेकरून सर्व समाज जागा होईल. माझा काही उद्देश नाही, मी काय मत वगैरे मागण्यासाठी मी तुम्हाला हे नाही करत. मी बी कितलाच नागरिक आहे आपल्याच परभणी जिल्ह्याचा, म्हणून माझं मी कर्तव्य पार पाडत आहे. गंगाखेड पुणे, सॉरी गंगाखेड ते नांदेड ते पुणे राज्य महामार्ग.
शकता गंगाखेडचा स्विमिंग पूल. रोडमध्येच असलेला हा स्विमिंग पूल आहे. गेल्या वर्षी पण इथे स्विमिंग पूल तयार झालेला होता. आता पण स्विमिंग पूल इथं तयार आहे. दरवर्षी ह्या ठिकाणी मोठा स्विमिंग पूल तयार होत आहे रोडच्या मध्यभागी, आणि ह्या वर्षी 2-3 स्विमिंग पूल तयार झाले आहेत रोडमध्ये. चक्कर गंगाखेड शहरात आपण पाहिलं. इथून थोडासा रस्ता एकदम मस्त आहे पोलीस स्टेशन पर्यंत. चला, एक हाताने गाडी चालवत आहे त्यामुळे मी एकटाच असल्यामुळे शूटिंग इथंच खंडित. परळी नाक्यापर्यंत चांगला रस्ता आहे, ह्याचे श्रेय खरंच इथल्या लोकप्रतिनिधीला जाते, आणि खड्ड्याचे श्रेय कोणाला जाते हे मी सांगू शकत नाही, ही जनतेला माहित आहे. हे बहा, बँक ऑफ महाराष्ट्र आधी इथं गतिरोधक आलेला आहे. शूटिंग केलेली आहे मोबाईल वरती. गाडी चालवत चालत खूप मोठी जोखीम या ठिकाणी, रिस्क मी घेतलेली आहे. आपल्याला माहितीच असेल चिखल्यामध्ये कशा प्रकारे काय हाल होत आहे, आणि एक हाताने टू व्हीलर चालवत चालत शूटिंग केलेली आहे म्हणजे मोठी रिस्क उचललेली आहे. हे काय मी मत मागण्यासाठी नाही, तरी त्याला रस्ता तात्काळ दुरुस्त व्हावा. अरे बंद करा, भारत स्वातंत्र्य झाला रस्त्यावरच. भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला तेव्हापासून फक्त इथले राजकारणी लोक रस्त्यावरच राजकारण करत आहेत, निवडून येत आहेत. परत रस्ता, पंचायत समिती इलेक्शन रस्ता, नगरपालिका इलेक्शन रस्ता, विधानसभा लोकसभा रस्ता, ह्याच मुद्द्यावरती इलेक्शन जिंकत आहेत. ते एकदाच क्लिअर करून टाका, नंतर कोणी रस्त्याचा मुद्दाच घेतला नाही पाहिजे. औद्योगिक विकास इथे हाताला काम नाही तरुणांच्या. तरुण आज इथला गंगाखेड शहरातला, पालन शहरातला, आणि तसंच पूर्णातला तिन्ही तालुक्यातला युवक पर मुंबई पुणे तिकडे पळत आहे. तिकडे बी जेव्हा तिकडच्या रूम मालकाचे बसून तिकडे पोट भरत आहे, आणि इथं येतात त्याच्यात चिमुटभर पैसे खिशात राहतात. सगळ्यात नेट वगैरे, नेट बॅलन्स वगैरे वरून त्याच्याकडे काहीच राहत नाही, सगळा खर्च होऊन जातो. तर आता हा व्हिडिओ सर्वांनी लाईक करा, पुढे शेअर करा, हीच विनंती करतो. खूप मोठी जोखीम या ठिकाणी, रिस्क मी उचललेली आहे. तर सर्व सत्ताधाऱ्यांना, ह्यांना त्यांना सर्वांना डुंबावतात त्यांना, माझ्या राजकीय नेत्यांना झिरो व्हॅल्यू देऊन, सामाजिक कार्याकडे लक्ष देऊन या ठिकाणी मी व्हिडिओ शूट केलेला आहे. तरी सर्वांनी लाईक द्यावं ही विनंती. जय हिंद, जय जवान, जय महाराष्ट्र. आम्ही शेतकरी. रस्ता अजून ऑटोवाले इथेच दुचाकीवाले रस्ता खड्डा हुकवण्यासाठी रॉंग साईडनं जातात. बघा आता तुम्ही पाहू शकता, एवढा मोठा रस्ता असून हे बघा कुठं घुसले, केवळ खड्ड्यामुळे. सर्वात जास्त भारतामध्ये जे मृत्यूचं प्रमाण आहे ते रोड ऍक्सिडेंटमध्येच आहे. साधारण 1,00,000 लोक दररोज मरत आहेत रोड ऍक्सिडेंटमध्ये. आज भारत स्वतंत्र होऊन इतकं 70-75 वर्ष झालं. आजही लोक, इथले लोक, राजकीय लोक फक्त रस्ता, नद्या, नाल्या हाच मुद्दा घेऊन जर राजकारण करत असतील तर भारत स्वातंत्र्य होऊन काय केलं इतकी वर्ष, आणि भारत स्वातंत्र्य होऊन काय फायदा झाला. ह्याच्यापेक्षा तर कित्येक काळ ब्रिटिश लोक चांगले होते म्हणावं लागेल, कारण त्यांनी बांधलेली पुलं, जे असं गंगाखेडचा रेल्वे पूल आहे, तर ते 130 वर्ष झालं अजून आहे. तर इथले बघा, भारत स्वातंत्र्य झाला आहे, ह्यांनी काय काय कारभार केलेले इथले लोक लक्ष द्या. आणि शेतीस जोड व्यवसाय म्हणून राजकारण हे प्रत्येक शेतकऱ्याने करणे ही अत्यंत काळाची गरज आहे. गंगाखेडचा रेल्वे पूल आहे गोदावरी नदीकाठी, ते 130 वर्षाचा झालेला आहे. तेव्हापासून आता थोडं कुठं कुठं ढासाळ सुरू झाली आहे खालून थोडंफार. तर हे बघा, तिकडून खड्ड्याशी संघर्ष करून यावं लागत आहे प्रत्येक गाड्यांना. या ठिकाणी नवीन स्विमिंग पूल तयार झालेला आहे एकदम मध्यभागी. गंगाखेडच्या बाहेर जे इथं रिपब्लिक राहत आहे त्यांनी तात्काळीकडे गंगाखेडमध्ये येऊन असं काही मज्जा करत असं काही विचारही करू नये, कारण रस्ता खूप हे झालेला आहे. त्याच्यामुळे थोडंफार पाऊस संपू जास्त पावसाळ आपण तिकडेच मज्जा मारावी, कारण तिकडचे इथल्यापेक्षा अत्यंत चांगले सुखसुविधा असतील प्रत्येक शहरामध्ये, जिथं डेव्हलपमेंट झालेलं आहे, जिथं MIDC चांगल्या प्रकारे आले आहे. असं तिथंच काय काळ आपण गुजारा करावा वाटले तर थोडंफार आर्थिक दृष्ट्या मग काही घराकडे इकडे तिकडे लक्ष देण्यासाठी आलं तर चालतंय, परंतु इथं अधिक काळ इथं आपण मजा करू असा प्रकारचं काही राहिलेलं नाही.
खूप संघर्ष करावा लागत आहे इथल्या जनतेना, तरी तात्काळ आपण सर्वांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी एमआयडीसीची अत्यंत आवश्यकता आहे, तसेच रस्ता चांगला झाला तर शेतीची रिलेटेड जेवढे उद्योगधंदे आहेत ते इकडं येतील आणि त्यांना आपण कुठल्या तोंडाने सांगाव की इथं तुम्ही गुंतवणूक करा, कारण इथं दळणवळण करण्यासाठी एकमेव हा जे राज्यमहामार्ग आहे याची काही इतकी दुर्दशा झालेली आहे, तर कुठला उद्योजक इथं गुंतवणूक करण तिथे ते इथं एमआयडीसी स्थापन होईल, ही एक मोठा चिंतेचा प्रश्न आहे इथल्या तरुणांना कामासाठी कामाच्या संदर्भात। यासाठी सर्वांनी जर आवाज एक केला तर कुठतरी जाग येईल सर्व जनतेना, नाहीतर मग असंच सगळं झोपी गेल्यासारखंच इथून अगोदर जे 70 वर्षापासून चालत आलेलं तसंच पुढं पण चालत राहील। असो सर्वांनी लाईक शेअर करा हा व्हिडिओ, खूप जोखीम उचललेली आहे, खूप रिस्क घेतलेली आहे शूटिंग करण्यामध्ये, तुम्हाला पाहायला एवढं क्षणभर काय वाटत नाही परंतु खूप विचार करावा लागतो, थोडं जर काही चुकलं तर कंप्लेंट वगैरे कोर्टात वगैरे खेचायचा प्रयत्न करते हे सत्ताधारी, आणि जिथल्या तिथं चिमुटभर लोकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे मी पार्टनरलाही कुठल्या कुणाला सोबतही घेतलेले नाही व्हिडिओ शूट करताना, कारण इथले जे लोक आहेत आपले असे झालेत की कोण सोबत आहे पुलाचा रस्ता सोडला तर पुढचा रस्ता एकदम क्लिअर आहे दत्त मंदिरापर्यंत, काही प्रॉब्लेम नाही। या ठिकाणी सर्व नेते मंडळीचे मी अभिनंदन व्यक्त करतो, असाच रस्ता आतमध्ये पण व्हावं ही सर्वांना विनंती करतो, सर्वांना एक आग्रह करतो सर्वांनी याकडे लक्ष द्यावे, आणि शूटिंग होत आहे खूपच जोखीम आहे मी वारंवार सांगत आहे शूटिंग करते वेळेस, त्यामुळे मित्रांनो जास्तीच्या संख्येने तुम्ही लाईक करा व्हिडिओ आणि आमचे युट्यूब चॅनल गंगाखेड विधानसभा हे सबस्क्राईब करा। दत्तमंदिर आहे दत्तमंदिर पर्यंत रस्ता एकदम छकाछक झालेला आहे, एकदम क्लिअर, इथे काय खड्डा बिड्डा कोण नाव बोट ठेवू शकत नाही त्या रस्त्याला, हे बघा दत्तमंदिर। तर माझ्यासोबत कोणी नाही कारण इथली मंडळी काय करते सोबत कोण आहे त्यालाच धरून पकडून त्याला हटवण्याचा प्रयत्न करते, म्हणून मी एकटा समर्थ आहे सर्व गोष्टीसाठी, अतिशय अभिनंदन ज्यांनी रोडचा पुढाकार करून एकदम मस्त रोड केलेला आहे त्यांना तुम्ही अवश्य मतदान द्या, पण ज्या आतमध्ये रोडची अवस्था झालेली आहे त्याकडे त्यांना लक्ष वेधण्यात यावं ही विनंती करून, असा नंबर एक रस्ता झालेला आहे मालेवाडी आणि पालमपर्यंत एकदम मस्त झालेला आहे, आता संध्याकाळ होत आहे त्यामुळं अंधार झालेला आहे, शूटिंग एवढी क्लिअर येत नाही, तर पुन्हा भेटूया आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ त्याचे अपडेट मिळवण्यासाठी आमचं गंगाखेड विधानसभा मराठीमध्ये नाव टाकून युट्यूबमध्ये त्यांना सर्च करून ते चॅनल सबस्क्राईब करा, अशा ताज्या घडामोडी राजकीय शैक्षणिक सामाजिक आणि योजना जे शेतकरी सन्मान करण्यासाठी ज्या योजना शासन हे करतं तर त्या योजनेचे अपडेट जसे मिळेल आमच्याकडे तसे आम्ही या ठिकाणी अपलोड करत असतो युट्यूब चॅनलवरती। ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो सर्वांचे, जाहीर आभार।